हाँ दे दे बेटा पटपट खाना ना दे दे बेटा वो तो त्रास नहीं दिला ब्लैक टी पीत ब्लैक टी बच्चे झूठ नहीं बोलते सच्ची सच्ची बताओ किसने पहले मारा मीना मार लो किसी ने तो पहले तो मारा होगा मीना मार लो बच्चे भगवान का रूप होते हैं तुम काहे के बच्चे दोनों भगवान का रूप ऐसे क्यों करती हो तुम कड़ी क्यों लगा लेती हो अपने दरवाजे की कुंडी है क्यों बंद कर लेती हो तुम्हारा भाई नहीं हो तुम्हारा भाई नहीं है वो गुड आज घर आना तो ना तुम्हारे क्यों मैसेज नहीं किरण आते हैं कुंडी लगाता है वो क्यों डाल लो हां चली जाओ बर्थडे पात्र दियो की चपाती दियो क्या सांगो दे ना आवाज नको करू मला नाही दिली खीर तो यार चुकीचा यार बुंदी समुखाची हाय आंटी घे ना कोई कुछ करे ना करे ये तो भाई साहब हमारा कंपलसरी काम है जो दिन में 25 बार होता है तो अभी बर्तन मारने का टाइम है तो पहले ये फटाफट से मार लेते हैं। पप्पा नवनाथ पोथी वाचता है तर हे पप्पांसाठी पाणी। हे हेलो एवरीवन वेलकम बैक टू माय चैनल। फाइनली आज मैं वीडियो बना रही हूँ। आई होप यू गाइस ऑल डूइंग वेल। एंड मुझे ये भी पता है कि आप मुझे क्या पूछने वाले हो, यही ना कि इतने दिन मैं कहा थी। जी हाँ, आज मैं आपको बताऊंगी कि मैंने इतने दिन क्या किया, मैं कहा थी और क्यों मैं वीडियोस नहीं बना रही थी, क्यों यूट्यूब के वीडियोस नहीं आ रहे थे, बल्कि मैं रील्स भी नहीं बना रही थी। तो कहाँ से शुरू करूँ कि मैं सोशल मीडिया से बहुत दूर रहना चाहती थी, पता नहीं क्यों। बट आपको तो पता है कि जैसे कि डेली रूटीन में हम अपना खुद का ध्यान नहीं रखते हैं, आपके साथ भी होता होगा, टाइम पे खाना ना खाना। मेरे एक्टिव ना रहने के बहुत सारे रीजंस थे, जैसे कि हेल्थ इश्यूज़, और मैं पता नहीं क्यों बट मेरा मन नहीं लगता था तो मुझे बस दूर रहना था। और हेल्थ इश्यूज़ के बारे में बोला जाए तो कभी कभी छोटी छोटी बीमारियाँ भी हमारी लाइफ में बहुत ज़्यादा इंपैक्ट कर जाती है, जैसे कि एसिडिटी। एसिडिटी हमें छोटी सी बीमारी लगती है बट वो भी बहुत ज़्यादा हो जाता है कभी कभी। एसिडिटी हो गई, डस्ट एलर्जी, फिर उसके साथ साथ साइनस, ये सारी चीज़ें मुझे एक साथ हो गई। तो बस स्वेलिंग इश्यूज़ हो रहे थे, जैसे कि आप अभी भी देख सकते हो फेस पे भी स्वेलिंग है। और अभी तो मैं पूरी तरह से परफेक्ट हूँ बट लास्ट 2 मंथ्स मुझे बहुत ज़्यादा दिक्कतें हुई और कहीं पे भी ध्यान नहीं लगता था। खुद पे ध्यान दिया, मुझे ये लग रहा था कि मैं कहीं ना कहीं कुछ तो मिस कर रही हूँ, जैसे कि फैमिली टाइम ना दे पाना, बाबू के लिए भी टाइम ना दे पाना, खुद के लिए मैं टाइम नहीं दे रही थी। और बस पता नहीं क्या चल रहा था, लग रहा था मैं पूरा मेसी मेसी सा फील कर रही थी मैं। तो इसीलिए मैंने सोचा कि क्यों ना मैं थोड़ा सा डिस्टेंस सोशल मीडिया से आप लोगों से थोड़ा सा दूर जाऊँ। और वैसे भी मैं यूट्यूबर सही से नहीं कर पा रही थी तो मैंने थोड़ा सा टाइम खुद के लिए निकाला। और इन दिनों में मैंने बहुत सी चीज़ें की, जैसे कि मैं अपनी बहन के यहाँ दिल्ली गई थी, तमिलनाडु गई थी, और भी कई जगह मैं घूम के आई। और कहीं पे भी जाके मैंने ट्रस्ट में ना वीडियोस बनाए हैं ना फोटोज़ क्लिक करे हैं, और बिल्कुल मैंने मोबाइल को हाथ में नहीं लिया है। और वैसे भी विशाल ने मुझे स्ट्रिक्टली वार्निंग दी थी कि अभी तू ये नहीं पकड़ेगी, ना कैमरा पकड़ेगी ना मोबाइल पकड़ेगी, बस अपने खुद के लिए टाइम बस एंजॉय करना है। क्योंकि कहीं पर भी जाते हैं ना यूट्यूबर लोगों का क्या होता है, कहीं पर भी जाए मोमेंट्स एक्सपीरियंस नहीं कर पाते, फील नहीं कर पाते, बस कैमरा पकड़ो और शूट करो। तो इसलिए मैंने कुछ नहीं क्लिक करा है। बट मैं आगरा गई थी जब बहन के यहाँ दिल्ली गई थी, तो बहुत सारी जगह मैं घूम के आई खुद के लिए टाइम निकाला, और अभी फ्रेश फील कर रही हूँ और मैं पूरी तरह से ठीक। जल्दी होने का रीज़न मुझे लगता है पंचकर्मा, क्योंकि मैंने पंचकर्मा करा और वो मेन थिंग है जो आपको मुझे बताना चाहिए, आपके साथ शेयर करना चाहिए। तो मुझे लगता है कि इसके बाद का जो नेक्स्ट वीडियो है तो वही होगा पंचकर्मा वाला। तो मैंने पंचकर्मा किया है और उसकी वजह से मैं बहुत रिलीफ फील कर रही हूँ। एसिडिटी की अगर आपको प्रॉब्लम हो, पिकअप और हीट ऐसे कुछ रहता है, तो मुझे एसिडिटी की बहुत ज़्यादा प्रॉब्लम हो रही है, और मुझे लगता है कि अगर ज़्यादा दिक्कत होती हो तो पंचकर्मा इज बेस्ट थिंग। एसिडिटी की प्रॉब्लम अगर आपको जल्दी से जल्दी और रूट से निकालनी हो तो मुझे लगता है पंचकर्मा इज द बेस्ट थिंग फॉर एसिडिटी। तो मैंने पंचकर्मा किया और कैसे किया, क्या किया, वो मैं आपको बताने वाली हूँ। तो इसके बाद का जो नेक्स्ट वीडियो है वो देखना मत भूलना, वो जल्दी से जल्दी आएगा, तो वो भी वीडियो जल्दी ही आएगा। तो जो भी करा बट बहुत सुकून फील कर रही हूँ, रिलैक्स हूँ,
और अब मुझे लगता है कि मुझे वीडियोस बनानी चाहिए, आप लोगों के साथ कनेक्ट होना चाहिए। तो आई होप आप अभी मैं जो वीडियोस डालूँगी वो आपको सबको अच्छे लगे, हेल्पफुल रहे। अभी इसके बाद जो वीडियोस आएंगे वो आप सब लोगों को अच्छे लगे, आपके लिए हेल्पफुल रहेंगे। तो आज हमारा प्लान हो रहा है केदराई जाने का, जहाँ पे हमारी ग्राम देवता है तो उनके दर्शन करने हैं। अधिक मास चल रहा है तो इस मंथ में जितना भी हम भगवान का करते हैं वो हमें ज़्यादा से ज़्यादा फल दे के जाता है, ऐसा कहते हैं। तो हम बस वही कर रहे हैं। तो केदराई वो जगह है जहाँ मैंने अपना बचपन बिताया मेरे आजी बाबा के साथ। मैं वही रहती थी, वही स्कूल में जाती थी। तो बस आजी बाबा के पास भी होके आएंगे, फिर उसके बाद का प्लान पता नहीं। तो आइए चलिए, आपको भी लेके जाती हूँ दर्शन करवाने। काय बोलणार तू? केदराई चालू आहे, मला लॉंग टूर काढलेला आहे आपण। पाऊस येणे गरजेचे, पाऊस आटलं तर मजा आहे। ते चप्पल चप्पल माझ्या मारतोय दादा, टोपण नखरे नाही बिलकुल। आजी हात पकड, तर आता तुम्ही बघता हे चांदवडच्या देवीचं मंदिर आहे, रेणुका मातेचं। तर आमची कुलदेवी जी आहे ती रेणुका माता, माहूरची देवी। तर रेणुका मातेचं इकडे एक मंदिर आहे, सो मोस्टली आम्ही तिकडे जाणं पॉसिबल नाही होते, दूर आहे खूप। सो इकडे जेव्हा पण पॉसिबल होतं वर्षातनं इकडे चक्कर मारतो आणि देवीचं दर्शन घ्यायला जातो। जसं की आता अधिक मास चालला आहे तर आता तर येणं गरजेचंच वाटलं म्हणून आम्ही दर्शनाला आलो आहे। आणि तुम्ही रेणुका माता बघू शकता, जर का तुम्हाला तुम्ही कधी गेला नाही आहे तर नक्की जा। खूप मस्त असं मंदिर आहे आणि खूप दूरहून लोक येतात ह्या मंदिरात। व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ओटी भरताना दिसत असेल। तर तुम्हाला इथे माहिती आहे का काय, जेव्हा पण आम्ही जातो चांदवडला, म्हणजे मला नव्हतं माहिती पण रेणुका माता बोलतात की पान खाते, सो त्या पानाचं असं महत्त्व आहे जे तुम्हाला व्हिडिओ दिसते तिच्या तोंडात एक पान आहे। तर जर का आपल्या नवरा बायकोमध्ये भांडणं होत असतील किंवा त्यांच्यात नवी नवरी नवरदेव नवरी जेव्हा दर्शनाला जातात त्यांच्यातला एकोपा, त्यांच्यातलं प्रेम टिकून राहावं ह्याच्याकरता ते पान खायला दिलं जातं, म्हणजे ते पान आपल्याला देतात, मग आपण ते अर्ध अर्ध करून खायचं। तर मग आपल्याला पहिले स्पेशली पान घ्यायचं असतं, आपलं पान तिकडे द्यायचं आणि देवीच्या तोंडातलं पान तिथले ब्राह्मण जेव्हा पण आपण दर्शन घेतो तर ते आपल्याला देतात, मग आपण ते खायचं। तर म्हणजे ह्यांना आणि मला, आमच्या दोघांनाही दिलं होतं आणि मम्मी आणि पप्पांनाही दिलं होतं, मग आम्ही ते खाल्लं। त्याच्यानंतर आम्ही बाहेर आलो। बाहेरचं तुम्ही जर का मंदिर बघितलं नसेल तर मंदिर असं आहे आणि तुम्ही बघताय काही लोक ना ओळखत होते, म्हणजे प्रतीक्षा बनकर, जेव्हा असं वाटतं, जेव्हा असं कळतं ना की अरे एवढं नोन फेस झाला आहे, बाहेर गेल्यानंतर लोक ओळखतात, खरंच खूप छान वाटतं आणि मी मनापासून ॲप्रिशिएट करते एवढं प्रेम आणि सपोर्ट। आणि मग आम्ही सुवासिनी हळदी कुंकू लावलं, मग त्याच्यानंतर दर्शन घेतलं, बाहेर आलो। वरती तुम्हाला आता मी दाखवलं तिथे एक मंदिर, म्हणजे भोलेनाथाचं वरती मंदिर आहे आणि अधिक मास चाललं आहे तर वरती जाणं तर गरजेचंच होतं। सो नेहमी टाळाटाळ होते, ह्यावेळी नव्हतं टाळायचं, मग वरती पण गेलो, नवीन मंदिर झालं आहे। तर तिथे कोणते तरी गुरु आता मला आठवत नाही आहे, तर ते तिथे असायचे पहिले, तर आता ते नाही आहेत। तर मध्ये तुम्हाला असं मंदिर बघायला भेटेल। मी नंदीच्या कानात काहीतरी सांगते, एक भोलेनाथापर्यंतचा मेसेज मी पोहोचवते, जे की तुम्हाला माहिती आहे ना नंदी लवकर पोहोचवतो आपला मेसेज, तर आपल्याला आवर्जून नंदीच्याच कानात बोलायचं असतं कारण सगळे मेसेजेस भोलेनाथापर्यंत पोहोचवायचं काम नंदी करतो, म्हणून मी नंदीच्या कानात बोलतेच बोलते। सो मध्ये जाऊन आम्ही मस्त फॅमिली दर्शन घेतलं, छान अशी पूजा केली, बसलेलो। भोलेनाथ दिसत आहे तुम्हाला, तर पटकन पटकन दर्शन घ्या, मोबाईलवर तुम्हाला भोलेनाथ दिसत आहे। आणि मी काहीतरी तांदूळ निवडत होते, मम्मी बोललेली की आपल्याला द्यायचं असतं पिंडावर व्हायचं असतं, तर ते आम्ही करत होतो।
याच्यानंतरचा जो प्लॅन आहे तो म्हणजे केदराई. तर केदराई हे एक असं देवस्थान आहे जिथे खूप दूरहून लोक येतात, स्पेशली ते लोक ज्यांना मूलबाळ नाही होत. आणि माझी तर ग्रामदेवता आहे, म्हणजे मी कधी पण खडकोजर गावी मला जायचं असेल तर आधी कंपल्सरी मला केदराई करूनच मगच जायचं असतं, कारण ती माझी ग्रामदेवता आहे आणि लहानपणापासून मी तिथे जात आली आहे, बघत आली आहे. आणि खूप असे लोक आहेत ज्यांना अनुभव आले आहेत, माझ्या डोळ्यासमोरचे एक्सपिरियन्सेस आहेत. मला नाही माहिती खरं काय खोटं काय, बट मी बिलीव करते जे मी डोळ्यासमोर बघितलं आहे. बऱ्याच माझ्या रिलेटिव्जमध्ये पण खूप खूप लोकांना अनुभव आले आहेत. तर तिथे जाऊन बेबी होतं, स्पेशली ज्यांना नाही होत तर त्यांनी खरंच तिथे एकदा जाऊन दर्शन घ्यायला पाहिजे. मे बी पॉझिटिव्हिटी असेल की आपण काहीतरी वाईब घेऊन जातो, पॉझिटिव्हली जातो आणि मग पॉझिटिव्ह थॉट्स आपल्या माइंडमध्ये येतात आणि तसंही काही होत असेल, पण खूप आहे म्हणजे मी ऐकलं आहे. तर तिथे आम्ही नेहमी जात असतो, म्हणजे ज्या त्या गावच्या मुली आहेत ना त्यांना होऊन म्हणजे होत जरी असलं, असं नाही आहे की प्रॉब्लेम असला मगच जा, नाही होत आहे मगच जा, असं नाही. माझं मी पहिल्यापासून जाते आहे, बाबूच्या वेळी जायचे त्याच्यामुळे विराट झाला आहे तर मी त्याला दर्शनाला घेऊन जातेच जाते. तर खूप छानही वाटतं. आणि जर का तुम्ही कधी गेला नसाल तिकडे तर तुम्ही नक्की एकदा जा, दर्शन घ्या. तर फायनली आम्ही आलो आहे आजीबाबांकडे. आणि इथे काय चाललेलं ना, घराचं काम चाललेलं. सो पूर्ण घर तोडलं आहे तर जे किचन आहे ते एका रूममध्ये शिफ्ट केलं आहे थोड्या दिवसांसाठी, एखादं महिन्यासाठी. तर तिथे काय झालेलं, आजीबाबा दोघेच राहतात, म्हणजे त्यांना इकडे नाही राहायचं आहे म्हणून घराचं काम करतात. त्यांना खेडेगावातच करमतं, इकडे नाही करमत. तर पप्पांना खूप जावं यावं लागतं, मम्मी पप्पांना. म्हणून काय केलेलं ना की जे किचन आहे तर ते शिफ्ट केलं इथे. आणि भांडीच नाही आहे कुठल्या काही गोष्टी करायच्या असतील, जेवण वगैरे बनवायचं असेल तर. आजी बाबांपुरतीच आजी एक छोटूशी कढाई यूज करते. आणि आता जे मेंबर होते ते खूप सारे मेंबर होते पोहे खाण्याकरता. आणि माझा खूप दाट आग्रह होता की मी तिथे गेल्यानंतर मम्मी पप्पा काहीतरी बनवेनच वगैरे, कारण सगळ्यांना भूक लागलेली. आम्ही टिफिन वगैरे काही कॅरी नव्हतं केलेलं आणि विराटलाही भूक लागलेली आधीलाही. सो विचार केला की का नको सगळ्यांनाच बनवायला. तर असं झालं होतं की ते माझ्याच गळ्याशी होऊन गेलं, भांडी नाही आहे काहीच नाही आहे. तर कसं तरी अरेंज केलं, दोन दोन कढाईमध्ये केलेलं परात जे होतं मोठं ताट, त्याच्यामध्ये पोहे मिक्स करत 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 होते जे तुम्ही बघताय. आणि पहिले तर कांदा पूर्ण परतून घेतलेला आणि जुगाड करून करून पोहे बनवलेत. त्याच्यानंतर चहा पण आणि भांडी तुम्ही बघताय, भांडी बिलकुल नव्हती आणि तिथे पाणी पण सांडलं ना पुसता येत नव्हतं. सो चहा बनवला आहे आणि आता मी चहा घेऊन जाते सगळ्यांकरता. पण एवढं आहे की आपण मळ्याच्या वस्ती जेव्हा आपण काही खातो पितो ना ते आपल्या अंगी लागतं आणि आपल्याला वेगळाच एक हॅपीनेस क्रिएट होतो, फील होतो, महसूस होतो. आणि माझंही तसंच आहे. मी तिकडे गेली की मला भूक लागते खूप जास्ती, असं वाटतं मी काहीतरी खात राहावं किंवा काहीतरी प्यावं असं मला मनापासून वाटतं. सो तिकडे गेल्यानंतर मी काही ना काही करतेच. तर मम्मी ते बसलेत, काय बोलतात त्याला, खाट असं काहीतरी बोलतात ना, त्याच्यावर बसलेलं आहे. आणि मी यांना चहा देते आहे ग्लासमध्ये, कप पण नव्हते जास्ती. तर थोडे दिवस असंच मॅनेज करावं लागणार आहे जोपर्यंत पूर्ण काम नाही होत आहे. मग न्यू किचन असेल, हॉल असेल, सगळं असेल, हे एक दीड महिन्यासाठीचं आहे जे ॲडजस्ट करून राहावं लागणार आहे. तर पोहे झाले आहेत, चहा झाला आहे, त्याच्यानंतर गे तव मग घ्या लागली. नाही
सो रीलही बनवून झालेले आणि अजून एक क्यूट थिंग दाखवायची आहे मला तुम्हाला जी आता पुढे येईन. दिसतं मी कशी मॅनेज करून करून पोहे बनवते. ही कढाई ठेवली, ह्याच्यात कोथिंबीर मिक्स केली, पुन्हा आता दुसरी कढाई, त्याच्यात पुन्हा मी कोथिंबीर मिक्स करणार आणि मग पुन्हा ते ताटात टाकणार, पुन्हा एकत्र करणार पोहे, कारण मीठ कमी जास्त होऊ शकतं आहे. आणि मग हे दिसतं आहे आणि मग हे सगळं मिक्स केल्यानंतर मी सगळ्यांना पोहे दिले आणि पोहे मात्र अप्रतिम झाले होते. हां, हे मला तुम्हाला दाखवायचं होतं. मी लहान होते ना तेव्हा आजी बाबांकडे राहायची आणि मी ह्याच्यामध्ये ना स्विम करायचे. हे जर वॉश करायचं असेल, पूर्ण क्लीन करायचं असेल तर ते काम माझं असायचं. ब्रशने मी घासून काढायचे, क्लीनही करायचे, अंघोळही करायचे त्यात. आणि ह्याच्यातनं पाटातनं पाणी शेताला जातं, जसं तुम्हाला दिसतं आहे कोबी वगैरे लावलेलं, तर हे सगळं शेतात पाणी जातं ह्याच्यातून पडून. टाकी बोलतात त्याला, तर त्याच्यातनं जातं पाणी. हे दिसतं आहे रील. फायनली मी रील बनवलेच आणि हा होता माझा आजचा व्हिडिओ. आय होप तुम्हाला आवडला असेल आणि जर का असेच व्हिडिओज हवे असतील तर मला नक्की सांगा. तर भेटूया माझ्या नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.